शेतकरी बांधवांनो, आपल्या ज्वारी पिकामध्ये ही जी हरभरा पिकामध्ये येणारी घाटी अळी आहे, तर तिचा अशा पद्धतीनं प्रादुर्भाव होतो आणि नुकसान काय होतं, तर ही जी अळी आहे आतमधली, त्या अळीनं जर तुम्ही बघितलं, आता हे सगळे तेवढे दाणे जे तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे खूप, म्हणजे इथले जवळपास सगळे अर्ध्यापेक्षा जास्त दाणे जे आहेत ना, ह्या अळीनं जे आहे ते खाल्लेले, आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या ज्वारीचं क्वालिटी तर डिटोरेट झालेलीच आहे, पण हे खाल्ल्यामुळं नुकसान पण झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं हे हेलिकोवर्पा आर्मीजरा जी आपण म्हणतो, तर त्या आळीचा जो आहे तो अशा पद्धतीनं प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या पिकाचं जे आहे ते नुकसान. आता मी व्यवस्थित क्लिअर दाखवेन ही आळी आणि इथं हे सगळे बाजूला जे काही दिसलेले दाणे आहेत. हे जे आहेत हे सगळे दाणे खाल्लेले आहेत, दाणे ज्वारीचे. तर हे जे खाल्लेले आहेत, तर ते ह्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं किंवा ही जी आळी आहे तिनं हे खाल्लेले आहेत.